सोमवार 10 अप्रैल को यवतमाल जिले के दीगरा से बार एसोसिएशन चुनाव संपन्न हुआ। इस चुनाव में विजयी हुए एडवोकेट संजय राठौर बार एसोसिएशन के अध्यक्ष बने। वहीं उपाध्यक्ष के तौर पर एडवोकेट शाहरुख शेख और एडवोकेट शुभम शर्मा सह सचिव पद पर नियुक्त हुए हैं। इससे विजयी पैनल ने रोमांचक चुनाव मुकाबले में विजयी हुए अपने सहयोगियों को जीत की बधाई देते हुए चुनाव प्रक्रिया के बारे में जानकारी दी। इस मौके पर एडवोकेट साजिद वर्षाणी, एडवोकेट सुनील व्यवहारे, एडवोकेट प्रवीण ढाले, राजकुमार राठौर, रवि गावंडे, फरहाद वर्षाणी, विक्रांत शिंदे, राहुल तुपसुंदरे, मोहसिन मिर्जा, अमोल सोलंके, गणेश दुर्गे, शब्बीर खान, सागर राठौर, नशित हाशमी, मोहसिन शेख, अमीन कादरी, इरफान नावरंगाबादे, सागर गावंडे सावंत उपस्थित थे। आज दिनांक 10/4/2023 रोजी आमचे बार म्हणजे दिग्रस तालुका या बारचे इलेक्शन पार पडले आहे। या इलेक्शनमध्ये आमचे गुरुवर्य श्री आदरणीय ॲडव्होकेट संजय राठोड साहेब हे अध्यक्षपदी निवडून आलेले आहे। तसेच मी उपाध्यक्ष या पदाकरिता फॉर्म भरला होता, त्या फॉर्ममध्ये मला कोणाचाही विरोध झालेला नाही आणि मी बिनविरोध उपाध्यक्ष या पदाकरिता निवडून आलेलो। आमचे लहान बंधू संजय राठोड यांची अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केला। तसेच आमचे पुत्र शाहरुख शेख यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली। तसेच आमचे शर्मा साहेब यांची सहसचिवपदी निवड झाली। आणि या निवडणुकीत, या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत आमचे पुतणे ॲडव्होकेट साजिद वर्षाणी, आमचे द्वितीय पुतणे ढाले, त्याच्यानंतर आमचे लहान बंधू संजय राठोड, मोहसिन मिर्झा, फराद वर्षाणी, अमोल सोळंके, दुर्गे, शब्बीर खान, आमचे चिरंजीव सागर, त्याच्यानंतर गावंडे साहेब, आपले शेख साहेब, शिंदे साहेब, विक्रांत शिंदे, या सगळ्यांनी जे मोलाचं मार्गदर्शन करून आणि कठीण परिश्रम घेऊन हे जे विजय संपादन केलेला आहे संजय राठोड साहेबाचा, यासाठी मी या सगळ्यांचे आभार मानतो। आणि NBCN न्यूज के लिए दीगरा से जुबेर खान की रिपोर्ट।